मी ज वी पवार सप्रेम देवी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती आहे। नुकतीच क्रांतिबा फुले यांची जयंती साजरी झाली आहे। बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिबा फुले यांची जयंती आपण गेले कित्येक वर्ष प्रकटपणे जाहीरित्या साजरी करत आलेलो आहोत, परंतु कोरोनाच्या या महामारीमुळे गेले वर्ष जसं आपण प्रकटपणे जयंती साजरी करू शकलो नाही, तशीच ती यावर्षी सुद्धा प्रकट करू शकत नाही। या निमित्तानं गेल्या वर्षी मी आपणाशी सुसंवाद साधत असताना असं म्हटलं होतं की दोन्ही या महापुरुषांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांच्या एका किमान ग्रंथाचं आपण पारायण करावं अशी मी आपल्याला विनंती केली होती, आणि त्याप्रमाणे अनेकांनी फोन करून मला हे कळवलं की आम्ही बाबासाहेबांची आणि फुल्यांची जयंती त्यांचे ग्रंथ वाचून साजरी केली। यावर्षी आपण अशा प्रकारे पुन्हा जयंती साजरी करालच याबद्दल माझ्या मनात शंका नाही, परंतु आज मी आपल्याला एका वेगळ्या विषयाशी आपल्याशी संवाद साधू इच्छितो, तो म्हणजे बाबासाहेबांच्या ज्या अनेक प्रकारच्या ज्या मागण्या होत्या, बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्याच्यापैकी अशी एक मागणी आहे बाबासाहेबांची की अशी एक अपेक्षा आहे की जी आपण त्याची पूर्तता करू शकलो नाही, किंबहुना आपण पूर्तता न करण्याचाच विडा जणू काय उचललाय असं वाटतं। आणि ही न केलेली पूर्तता म्हणजे बाबासाहेबांनी संविधानाच्या 330 कलमांमुळे जी राजकीय आरक्षणाची तरतूद केली होती, ही तरतूद बाबासाहेबांनी स्वतःच्याच उपस्थितीमध्ये ती नष्ट करावी अशी मागणी केली होती, अशा प्रकारचं त्यांनी त्यावेळी निवेदन केलं होतं, परंतु बाबासाहेबांची ही मागणी आजपर्यंत सातत्यानं चालू आहे। 330 कलमांमुळे बाबासाहेबांनी राजकीयदृष्ट्या मागासवर्गीय जे आहेत ते मागासलेले असतील तर दर 10 वर्षानं त्यांच्या राजकीय स्थित्यंतराबद्दलचा आढावा घ्यावा आणि आवश्यकता भासली तर ही 10 वर्षाची जो कालावधी आहे तो एकतर नष्ट करावा किंवा आवश्यकता भासली तर त्याची पुनरावृत्ती करत राहावी, म्हणजे त्याचं वाढवणं किंवा बंद करणं यासाठी केवळ बाबासाहेबांनी 10 वर्षाची मुदत दिली होती। आणि बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं की ही 10 वर्षाची केलेली जी मुदत आहे ही मुदत ही या सरकारने पुढे नष्ट करावी असं त्यांना वाटलं। त्याचं कारण असं 1950 साठी आपण प्रजासत्ताक झालो, 1952 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली। खरं तर या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बाबासाहेबांना लोकसभेचे दार सत्तार उघडी करायला पाहिजे होती, जशी अमेरिकेने त्यांच्या संविधानकारासाठी त्यांनी सगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या किंवा त्यांना योग्य तो मानसन्मान दिला, तशा प्रकारचा मानसन्मान बाबासाहेब आंबेडकरांना द्यायला पाहिजे होता। कारण जेव्हा एकही माणूस सक्षम नव्हता संविधान लिहिण्यासाठी तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलंय, आणि म्हणून त्यांना अशा प्रकारचा त्यांना सन्मान करायला पाहिजे होता, परंतु काँग्रेसने अशा प्रकारचं सन्मान दिला नाही। कारण कृतज्ञता तुझे नाव काँग्रेस अशी एक प्रकारची प्रवृत्ती असल्यामुळे त्यांनी त्यावेळेला बाबासाहेबांना लोकसभेचे दरवाजे बंद कसे होतील यासाठीच प्रयत्न केला। त्या काळामध्ये म्हणजे 1952 साली निवडणुकीचे 2 प्रकार होते, जे एका माणसाला 2 प्रकारची मतं द्यायचा अधिकार होता, एक होतं आरक्षित जागेवर आणि एक होतं अनारक्षित जागेवर। म्हणजे आरक्षित जागेवर कोणते असाव्यात याचा निर्णय इलेक्शन आयोगाने करावा, आणि त्याप्रमाणे काही जागा ह्या पॉलिटिकल जागा राजकीय जागा ह्या आरक्षित ठेवा असा निर्णय जाण्यात आला। या निर्णयाप्रमाणे मुंबईमधली एक मध्य मुंबईची जागा जी होती लोकसभेची ही आरक्षित होती, रिझर्व होती, आणि या रिझर्व जागेवर बाबासाहेबांनी आपली उमेदवारी केली। 1952 सालच्या या उमेदवारीमध्ये त्या काळामध्ये काँग्रेस पक्षानं जे आरक्षित आणि विना आरक्षित अशा ज्या 2 जागा लढवल्या त्यापैकी आरक्षित जागेवर काँग्रेसने त्यावेळेला नारायणराव काजरोळकर यांना उमेदवारी दिली, तर विदाऊट रिझर्वेशनच्या जागेवर
व्ही बी गांधी यांना उमेदवारी दिली. या दोन्ही जागेवर काँग्रेस विजयी झाली आणि बाबासाहेबांचा राखीव जागेवर पराभव झाला. काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत केलं. याचीच पुनरावृत्ती पुढे भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत झाली. तेथे सुद्धा काँग्रेसने बोरकर नावाच्या एका सर्वसामान्य माणसाला उमेदवारी देऊन बाबासाहेबांचा पराभव केला. तेव्हा बाबासाहेबांचे असं लक्षात येत आलं की ह्या ज्या राखीव जागा आहेत, या राखीव जागा ज्यांना कुठल्या प्रकारची सामाजिक उन्नती व्हावी असं वाटत नाही किंवा त्या प्रकारचं त्यांनी प्रगल्भता नाही, असे जे गुलाम लोक आहेत या गुलाम लोकांनाच निवडून आणलं जातं आणि म्हणून या जागा नष्ट कराव्या यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. आणि त्यांच्याच उपस्थितीत, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत 21 ऑक्टोबर 1955 या दिवशी दिल्लीमध्ये एका झालेल्या सभेत बाबासाहेबांनी निर्णय घेतला की 1960 साली म्हणजे 10 वर्षांनी जे आरक्षण वाढवायचं ते बंद करण्यात यावं अशी मागणी केली. त्यानंतर 7 नोव्हेंबर 1959 ते 9 नोव्हेंबर 1959 या दिवशी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक अहमदाबादमध्ये झाली. तिथे सुद्धा निर्णय घेण्यात आला की कोणत्या परिस्थितीमध्ये हा जे राजकीय आरक्षण आहे हे नष्ट करावे. आणि त्याच महिन्यामध्ये जे 30 सप्टेंबर 1959 या दिवशी लोकसभेवर 1 लाखाचा मोर्चा नेण्यात आला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि सांगण्यात आलं की आरक्षण, राजकीय आरक्षण हे 1960 नंतर बंद करण्यात यावं. या मोर्चाचं त्यावेळेला नेतृत्व मान्य दादासाहेब गायकवाड यांनी केलं होतं. आणि तरीसुद्धा हे आरक्षण दरवर्षी चालू, दर 10 वर्षाने चालूच राहिले. ही अशी एकमेव मागणी आहे, राजकीय मागणी आहे की कधीही कोणी ती आम्हाला एक्सटेन्शन पाहिजे असं कोणी मागणी केली नाही. आणि मागणी न करता बाकीच्या सगळ्या मागण्या आपल्याला पुन्हा मागण्या कराव्या लागतात, त्यासाठी आंदोलन करावी लागतात आणि आंदोलन केल्यानंतर मग त्यांच्यापैकी काही मागण्या मान्य केल्या जातात. परंतु ही राजकीय आरक्षण नष्ट करण्याची ही जी मागणी अनेक लोकांनी ती मागणी एक्सटेन्शन करावं अशी मागणी न करता सुद्धा ही सातत्यानं चालू ठेवण्यात आली. त्याचं कारण यामुळे राजकीय पक्ष मग कोणते असो, काँग्रेस असो, त्यावेळेचा भारतीय जनसंघ असो, आजचा भाजप असो किंवा शिवसेना असेल किंवा कम्युनिस्ट मंडळी असेल, या सगळ्यांना आपल्या दरबारी गुलाम असावेत. आणि हे गुलामांची पैदाशी या राजकीय आरक्षणामुळे झाल्यामुळे होतं काय की लोकसभा आणि राज्याच्या विधिमंडळ याच्यामध्ये अशा प्रकारे आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी त्या अशा राजकीय गुलामांची त्यांना आवश्यकता असते. कारण या गुलामांना स्वतःचं असं मत नसतं. एखादा कुठलाही प्रसंग झाला तर त्या प्रसंगावर हे सगळे गुलाम एकत्र येऊ शकत नाहीत. कारण त्यांचं मत हे त्यांचं नसतं, तर त्यांचं मत हे पक्षाचं मत असतं. आणि म्हणून हे गुलामगिरी सातत्यानं वाढत आहे. बाबासाहेब तर गुलामगिरीच्या विरुद्ध लढत होते आणि ही गुलामगिरी सातत्यानं चालू आहे. यासाठीच आम्ही सुद्धा, म्हणजे दलित क्रांतीच्या काळात सुद्धा 25 डिसेंबर 1974 या दिवशी प्रतिकात्मक खुर्ची आम्ही अहमदाबादमध्ये जाळली होती आणि आरक्षण, राजकीय आरक्षण नको असं आम्ही सांगितलं होतं. परंतु हे राजकीय आरक्षण आज सुद्धा तयार चालू आहे. कारण त्यामुळे गुलाम तयार होतात आणि हे गुलाम या राजकीय पक्षांना पाहिजे असतात. आणि म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याच्याविरुद्ध आवाज पुकारला होता. आणि हे आरक्षण, राजकीय आरक्षण हे नको, ही बाबासाहेबांची जी मागणी आहे त्या मागणीला आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावं अशी अपेक्षा केली होती. मी यानिमित्तानं बाबासाहेबांच्या 130व्या जयंतीनिमित्तानं आपणा सगळ्यांना, आपण सगळे बाबासाहेबांच्या विचारांचे आहोत, म्हणून मी हा बाबासाहेबांचा विचार प्रत्यक्ष येण्यासाठी मी विनंती करतो की आज ना उद्या आपणा सगळ्यांना रस्त्यात येऊन ही जी मागणी आहे ती राजकीय आरक्षण नष्ट करण्याची ही जी मागणी आहे त्या मागणीसाठी आपण रस्त्यात एकत्र आलं पाहिजे. आणि गुलाम नावाचा हा जो वाढता आहे, ही गुलामीची जी पैदाशी आहे ती पैदाशी नष्ट करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक दिलानं, एक मतानं रस्त्यावर उतरून त्याच्याविरुद्ध आंदोलन करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना अपेक्षा विनंती आहे. आणि म्हणूनच मी यानिमित्त बाबासाहेबांची अपुरी असलेली मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं मी आज 130व्या जयंतीनिमित्तानं तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा अभिवादन करताना बाबासाहेबांच्या या मागणीची आठवण करून देत आहे. जय भीम.